नाशिक धर्म प्रांताला 98 वर्ष पूर्ण होऊन 99 वर्षात पदार्पण केले आहे. या दिनाचे औचित्य साधून नगरमधील हातमपुरा येथील अहमदनगर पहिली मंडळी CNI चर्च येथे धर्मप्रांताचे उच्च पदस्थ सिनेटचे मॉडरेटर राईट रेव्हरंड विजय नायक, तसेच मॉडरेटर कॉमेसरी बिशप नागपूर डायसेस पॉल दुपारे साहेब, राईट रेव्हरंड मनोज चरण बिशप, राईट रेव्हरंड MU कसाब, मराठवाडा बिशप सिनेट एक्झिक्युटिव्ह मेंबर लालबहादूर कांबळे, रेव्हरंड नितीन लॉरेन्स, नाशिक धर्मप्रांत उपाध्यक्ष रुपेश निकाळजे, सेक्रेटरी रॉबिन साळवे, खजिनदार संजय वाघमारे, D2 ॲडव्होकेट VK पंडित उपस्थित होते. दिल्ली CNI सिनेटचे पदाधिकारी यांनी प्रथमच अहमदनगर शहराला भेट दिली असून नाशिक धर्मप्रांतातील सर्व मंडळींचे धर्मगुरू आणि सभासदांनी स्वागत केले. या कार्यक्रमास धर्मप्रांताचे सर्व प्रिस्ट इन्चार्ज आणि डिकन उपस्थित होते. अहमदनगर पहिली मंडळी CNI चर्च मध्ये धर्मप्रांताच्या वर्धापन दिनाची भक्ती पार पडली. यावेळी मॉडरेटर राईट रेव्हरंड विजय नायक यांनी प्रभू यशोदा संदेश दिला, त्याचबरोबर धर्मप्रांताची प्रगती पाहून आनंद व्यक्त केला. सकाळी सेंट झेव्हियर्स कॅथेड्रल चर्च या पवित्र मंदिरात नाशिक धर्मप्रांताचे नवनिर्वाचित राईट रेव्हरंड दरबारासिंग बिशप यांचा पदग्रहण समारंभ विधी पार पडला. यानंतर राईट रेव्हरंड दरबारासिंग बिशप यांचा सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. अहमदनगर पहिली मंडळी CNI या चर्चमध्ये आज नाशिक धर्मप्रांत CNI या ख्रिस्ती संस्थेचा 98वा वर्धापन दिवस साजरा होत आहे आणि या विशेष आणि महत्त्वाच्या कार्यक्रमानिमित्ताने चर्च ऑफ नॉर्थ इंडियाचे जे वरिष्ठ धर्मगुरू आहेत मोस्ट रेव्हरंड विजयकुमार नायक साहेब तथा तसेच दिल्लीतील अनेक पदाधिकारी धर्मगुरू यावेळेस या मंदिरात उपस्थित राहिले आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये विशेष भक्ती या ठिकाणी
पार पडलेली आहे. त्याचप्रमाणे चर्चच्या क्वायर ग्रुपने देखील विशेष गीतांचं गायन करून ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. म्हणून चर्च ऑफ नॉर्थ इंडिया आणि नाशिक धर्मप्रांत या धार्मिक संस्थेच्या मार्फत मी आपणा सर्वांना या वर्धापन दिवसाच्या शुभेच्छा देतो. वर्धापन दिवस आपणा सर्वांना आणि विशेष करून नाशिक धर्मप्रांतातील लहान थोरांना आशीर्वादित जाओ. थँक्यू. प्रभू येशू ख्रिस्तांची जी पवित्र बायबलमधील शिकवण आहे त्या शिकवणीवर संदेश देत असताना किंवा मार्गदर्शन करीत असताना जे प्रमुख पाहुणे वरिष्ठ धर्मगुरू आज या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी त्यातून शिकवत असताना प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की जे शांती करणारे आहेत ते चांगले आहेत, धन्य आहेत, कारण ते देवाची मुले आहेत. आम्ही एकमेकांना क्षमा करून पुढे जायला हवं आणि पुढे मार्गक्रमण आमचं जीवन व्यतीत करायला हवं. म्हणून मी त्यांच्या या उपदेशाबद्दल मी त्यांचे हे आभार मानतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो. ई नवा माडा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.